नमस्कार मित्रांनो, बीएफसी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अभ्यासणार आहोत भौतिक राशींचे मापन व त्यांची एकके, म्हणजेच फिजिकल क्वांटिटी, त्यांचं मेजरमेंट आणि त्यांची युनिट हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये भौतिक राशींची एकके व त्यांचं मापन या ठिकाणी विचारले जातात, त्याच पद्धतीने त्यांच्या व्याख्याही या ठिकाणी विचारले जातात. मग ह्या भौतिक राशींचं मापन व त्यांची एकके काय आहेत हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मुद्द्याला. आपला मुद्दा आहे भौतिक राशींचे मापन व एकक. पहा मित्रांनो, पहिली गोष्ट आहे की भौतिक राशींचे मापन का केलं जातं. पहा, दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणाकडनं वस्तू घेतो किंवा कोणाला देत असतो, मग ह्या वस्तू किती प्रमाणात द्यावा, कशा द्याव्या, यासाठी मूलभूत काहीतरी प्रमाण असले पाहिजे. म्हणून जागतिक क्षेत्रामध्ये एक राशींचं मापन केलं गेलेलं आहे, जेणेकरून अचूक पद्धतीने दिलेली वस्तू किंवा घेतलेल्या वस्तू आपल्याला मिळाल्या पाहिजे, त्यांचा व्यवहार व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी भौतिक राशींचे मापन केले जाते. तर मित्रांनो, यामध्ये आपण आधी अभ्यासणार आहोत मूलभूत राशी. मूलभूत राशी म्हणजे पहा, मूलभूत राशींमध्ये MKS आणि CGS या मानल्या जातात. आता MKS म्हणजेच काय तर पहा, मीटर, किलोग्राम आणि सेकंद. मीटर म्हणजेच काय, मीटर हे अंतराचे एकक आहे, तर जो काही किलोग्रॅम आहे हे वस्तुमानाचे एकक आहे, आणि सेकंद जे काही आहे हे कशाचं एकक आहे, वेळेचे एकक आहे. मग ह्या ज्या काही राशी आहेत, मूलभूत राशी, आपण यांच्यावरनं असं सांगू शकतो की ज्या राशी व्यक्त होताना दुसऱ्या कोणत्याही राशींची त्यांना आवश्यकता नसते, म्हणून या ठिकाणी ह्या मूलभूत राशी आहेत. आणि ह्या मूलभूत राशींवरच इतर राशी अवलंबून असतात किंवा त्यांचा आपल्याला अभ्यास करणे सहज समजते. मग ही जी काही MKS पद्धत आहे, या MKS पद्धतीलाच या ठिकाणी SI पद्धत म्हटली जाते, म्हणजेच सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ह्या MKS पद्धतीमध्ये अधिक मापन करते, म्हणजेच काय की जे काही सर्वाधिक मापनाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जास्त वजनाचं किंवा अधिक वजनाचं मापन MKS पद्धतीमध्ये केलं जातं. तर याचंच लहानात लहान म्हणजे कमी मापन केलं जाणारं जी काही राशी आहे ती म्हणजे CGS राशी आहे. CGS म्हणजेच काय, आता मीटरचं सेंटीमीटर हे लहान माप आहे, तर मीटर हे उच्च म्हणजे जास्त मापन आहे, म्हणून ही अधिक मापन करते. मग याचं लहानात लहान मापन म्हणजे CGS, म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. याच्यात महत्त्वाचं आहे जे काही वेळेचं एकक आहे, वेळेचं एकक हे सेकंद आहे, हे MKS सुद्धा सेकंदच असते आणि CGS सुद्धा सेकंदच असते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग हे जे काही मापन पद्धती आहेत ही आंतरराष्ट्रीय दर्जावर मान्यता प्राप्त आहेत. मग ह्या आंतरराष्ट्रीय दर्जावर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये यांचं जे काही मोजमाप कार्यालय आहे, हे मोजमाप कार्यालय कुठे आहे, पॅरिस या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालय कुठे आहे, तर पॅरिस येथे आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे MKS आणि CGS हे काय आहे हे तुम्हाला याच्यातनं थोडक्यात कळालं असेल. MKS म्हणजे मोठ्यात मोठी मापं केली जातात, आणि ही मूलभूत राशी आहेत जी अंतर, वस्तुमान आणि वेळ यांची ही मूलभूत राशी आहे, हे आपण याच्यावरनं समजू शकतो. चला तर मग पाहूया काही राशींची व्याख्या, त्यांची सूत्रं व त्यांची एकक. आणि त्यांची एकक आपण MKS आणि CGS असे दोघंही पाहणार आहोत, कारण परीक्षेमध्ये काही वेळेस व्याख्या विचारली जाते, तर काही वेळेस त्यांची CGS युनिट किंवा त्यांचे MKS युनिट या ठिकाणी विचारले जातात. तर मग यांचा आपण स्पष्ट पद्धतीने आणि सविस्तर अभ्यास करणार आहोत. मग आपल्याला पहिली राशी दिलेली आहे ती म्हणजे वस्तुमान. वस्तुमानाची व्याख्या काय आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या, पदार्थातील द्रव्य संचयाला त्या पदार्थाचे वस्तुमान असे म्हणतात. म्हणजे पदार्थ कोणताही असेल, म्हणजे पहा ही वस्तू आहे, हा एक पदार्थ आहे, ही जी काही वस्तू आहे ही त्याच्या द्रव्य संचयाने बनलेली असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे वस्तू कोणतीही असली तर ती द्रव्याने बनलेली असते. मग यांच्यामध्ये असणारा जो काही द्रव्याचा संचय असतो, तो द्रव्याचा संचय म्हणजेच या वस्तूचे वस्तुमान होय, ही अशी व्याख्या आपल्याला वस्तुमानाची सांगता येईल. मग वस्तुमानाचं जे काही एकक आहे ते काय आहे, तर पहा या ठिकाणी MKS जर विचारलं तर MKS त्याचं एकक आहे किलोग्रॅम, जे कशाने दाखवतात, KG दाखवतात, म्हणजेच किलोग्रॅम. आणि CGS म्हणजे हे लहानात लहान माप असते, तर मग याचं जे काही एकक आहे ते एकक आहे ग्रॅम. काय आहे, ग्रॅम. आणि ते कशाने दाखवतात, स्मॉल g दाखवतात, हे आपल्याला या ठिकाणी वस्तुमानाचे एकक सांगता येईल आणि त्याची व्याख्याही सांगता येईल. मग त्यानंतर पुढील जी काही राशी आहे ती म्हणजे घनता. घनता म्हणजे काय, वस्तुमान व आकारमान यांच्या गुणोत्तराला घनता असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू असेल, त्या वस्तूचे वस्तुमान व त्याचं आकारमान यांचं जे काही गुणोत्तर असतं, ह्या गुणोत्तराला
त्या वस्तूचे काय मानले जाते, घनता मानली जाते किंवा त्याला त्याची घनता म्हणतात। मग घनतेचं सूत्र काय आहे तर लक्षात घ्या, घनतेचं सूत्र आहे घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान। काय आहे? घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान हे या ठिकाणी घनतेचं सूत्र आहे। या सूत्र सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण याच्या मार्फत जे काही गणितं विचारली जातात विज्ञानाची तेही आपल्याला सोडवता येतात, किंवा आपल्याला सूत्रसुद्धा बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहेत की घनतेचं सूत्र काय असेल किंवा इतर राशींचं सूत्र काय आहे। म्हणून आपण याच्यामधनं सूत्र त्यांची एककं समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी येणार नाही। मग याचं जे काही एकक आहे कशाचं, घनतेचं एकक जे आहे तर घनतेचं एम के एस एकक आहे किलोग्रॅम मीटर घन। काय आहे? किलोग्रॅम भागिला मीटर घन। आता हे येण्याचं कारण आपल्याला माहिती आहे, वस्तुमान आहे तर वस्तुमानाचं जे काही एकक आहे ते किलोग्रॅम आहे, आणि जे आकारमान आहे तर आकारमानाचं एकक असते मीटर घन। म्हणून या ठिकाणी घनतेचं एकक जे आहे ते काय आहे एम के एस मध्ये किलोग्रॅम, आपलं किलोग्रॅम भागिला मीटर घन। आणि त्याचं सी जी एस एकक जे आहे तर लक्षात घ्या, सी जी एस एकक आहे त्याचं वालं ग्रॅम सेंटीमीटर क्यूब, हे या ठिकाणी त्याचं एकक आहे। अशा पद्धतीने आपल्याला घनतेचं एकक सांगता येईल, त्याचं सूत्र सांगता येईल आणि त्याचे व्याख्याही सांगता येईल। त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे चाल। आता चाल म्हणजे स्पीड। आता स्पीडचं जी काही व्याख्या आहे ती काय आहे, वस्तूने एकक कालावधीत आक्रमिकलेले अंतर जे असते ते अंतर म्हणजे चाल असते। म्हणजे एखादी वस्तू आहे त्या वस्तूने ठराविक कालावधीमध्ये जे काही अंतर पार केलेले असते, आक्रमिलेले म्हणजे काय पार केलेले अंतर असते, त्या कालावधीमध्ये पार केलेलं अंतर म्हणजेच त्या ठिकाणी त्या वस्तूची काय असते चाल असते, हे आपल्याला या ठिकाणी चालाची व्याख्या म्हणजे स्पीडची या ठिकाणी व्याख्या सांगता येईल। मग चालीचं सूत्र काय पाहा मित्रांनो, तर चालीचं सूत्र आहे चाल बरोबर अंतर भागिला काळ। काय आहे? चाल बरोबर अंतर भागिला काळ। आणि चालचं एकक जे आहे तर का चालचं एकक एम के एस मध्ये आहे ते म्हणजे मीटर पर सेकंड। काय आहे? मीटर पर सेकंड आहे। तर सी जी एस मध्ये त्याचं जे काही एकक आहे ते एकक आहे सी जी एस मध्ये सेंटीमीटर पर सेकंड। काय आहे? सेंटीमीटर पर सेकंड। हे आपल्याला चालचं सूत्र, चालीची व्याख्या आणि चालीचे एकक या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर पुढील राशी आहे कार्य। कार्य म्हणजे काय तर पहा, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता बलाच्या दिशेने होणारे जे काही विस्थापन व बल यांचा जो काही गुणाकार असतो तो गुणाकार म्हणजे कार्य होय। म्हणजेच पहा, एखादी वस्तू आहे ह्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले तर ते बल प्रयुक्त केल्यानंतर ती वस्तू काय होते, तिचं विस्थापन आणि तिच्यावर लावलेलं जे काही बल आहे यांचा जर आपण गुणाकार केला, म्हणजे झालेले डिस्प्लेसमेंट आणि लावलेली फोर्स यांचं मल्टिफिकेशन केलं, म्हणजे विस्थापन आणि बल यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार म्हणजेच त्या वस्तूचं कार्य होय। हे या ठिकाणी आपल्याला कार्याची व्याख्या सांगता येईल। मग कार्याचं सूत्र काय आहे, तर कार्याचं सूत्र आहे बल गुणिला विस्थापन। व्याख्येनुसारच आपल्याला ते या ठिकाणी लक्षात येतं। मग त्याचं एकक आहे कार्याचं, कार्याचं एकक आहे एम के एस मध्ये न्यूटन मीटर। काय आहे? न्यूटन मीटर। कारण बलाचं एकक असते न्यूटन आणि त्यानंतर विस्थापनाचं एकक आहे तुमचं आलं मीटर, म्हणून काय आहे न्यूटन मीटर। कशामध्ये? एम के एस मध्ये। आणि याला दुसरं नाव आहे जूल। जूल हा जेने दाखवतात। जूल देण्याचं कारण काय, जे काही जूल नावाचे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांनी या राशीच्या संदर्भात शोध लावलेला, म्हणून या ठिकाणी याला काय म्हटलं जातं जूल असंही कार्याच्या एककाला म्हटलं जातं। त्याच पद्धतीने सी जी एसमध्ये पहा, जसं आपण एम के एसमध्ये पाहिलं न्यूटन मीटर आणि त्याला दुसरं नाव आहे जूल, तर मग सी जी एसमध्ये म्हणजे लहान्यात लहान मापनामध्ये काय आहे डाईन सेंटीमीटर। काय आहे? डाईन सेंटीमीटर। आणि त्याला दुसरं नाव आहे अर्ग। काय आहे? अर्ग। हे आपल्याला या ठिकाणी कार्य, कार्याची व्याख्या, कार्याचे सूत्र म्हणजे बल गुणिला विस्थापन आणि त्यांचं एकक सांगते एम के एसमध्ये न्यूटन मीटर म्हणजे जूल, आणि सी जी एसमध्ये सांगता येईल आपल्याला डाईन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग। अशा पद्धतीने आपण कार्याची आपण या ठिकाणी काय पाहिलेली आहे, एकक पाहिली, सूत्र पाहिली आणि व्याख्या पाहिली। त्यानंतर पाहूया पुढील राशी। पुढील राशी आहे पहा मित्रांनो ऊर्जा। ऊर्जा म्हणजे काय तर पहा, पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। म्हणजे जो काही पदार्थ असतो पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे या ठिकाणी काय असते ऊर्जा असते। मग ऊर्जेचं एकक काय आहे तर लक्षात घ्या, जे एकक कार्याचं आहे तेच एकक या ठिकाणी
ऊर्जेचे असते हे या ठिकाणी लक्षात घ्या. ते म्हणजे एम के एस मध्ये न्यूटन मीटर किंवा त्याला आपण जूल असे संबोधतो, आणि सी जी एस मध्ये त्याचं आहे ते म्हणजे डाईन किंवा डाईन सेंटीमीटर असं त्याचं सी जी एसमध्ये आहे, किंवा त्याला आपण अर्ग असे या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे काय की कार्य करण्याच्या दराला या ठिकाणी शक्ती असे म्हटलं जातं. पहा जे काही कार्य करण्याचा दर असतो त्या कार्य करण्याच्या दराला या ठिकाणी शक्ती असे म्हणतात. मग शक्तीचं सूत्र आहे पहा शक्ती बरोबर कार्य भागिला काळ. काय आहे शक्ती बरोबर कार्य भागिला काळ हे कार्याचं सूत्र आहे, आणि कार्याचं एकक जे आहे एम के एसमध्ये त्याचं एकक आहे जूल पर सेकेंड, आणि किंवा आपण याला त्या जे काही शास्त्रज्ञ आहे शास्त्रज्ञाच्या नावावरून आपण याला वॅट असंही म्हणत असतो. म्हणजेच शक्तीचं एम के एस युनिट जे आहे ते जूल पर सेकेंड आहे, किंवा त्याला आपण त्या शास्त्रज्ञाच्या नावावरून वॅट असं या ठिकाणी आपण शक्तीचं एकक म्हटलं जातं. सी जी एस पद्धतीमध्ये लक्षात घ्या सी जी एस पद्धतीमध्ये या ठिकाणी शक्तीचं एकक आहे अर्ग सेकंड. काय आहे अर्ग पर सेकंड हे या ठिकाणी सी जी एस पद्धतीमध्ये आहे. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो शक्तीचं जे काही अश्वशक्ती हा एक प्रकार आहे. अश्वशक्ती म्हणजे हवर्स पॉवर हे सर्वात मोठं एकक आहे. म्हणजेच जे काही शक्ती आपण म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये म्हणजे कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये जी काही शक्ती वापरली जाते त्या शक्तीला हावर्स पॉवर म्हटलं जातं. हे शक्तीचं मोठ्यात मोठं काय आहे मापन आहे. आणि लक्षात घ्या वन हावर्स पॉवर म्हणजे नेमकं किती, तर वन हावर्स पॉवर म्हणजे 746 वॅट हे या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे, म्हणून वन हावर्स पॉवर म्हणजेच काय 746 वॅट हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढील राशी आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. त्याचं एम के एस एकक आहे मीटर वर्ग, आणि सी जी एस एकक आहे सेंटीमीटर वर्ग. हे झालं आता क्षेत्रफळाच्या राशीचं. त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे आकारमान. आकारमानाचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. हे आकारमानाचं सूत्र आहे. तर आकारमानाचं एकक आहे ते म्हणजे एम के एसमध्ये मीटर घन, आणि सी जी एसमध्ये आहे सेंटीमीटर घन. हे या ठिकाणी काय आहे आकारमानाचं एम के एस आणि सी जी एस एकक आहे, आणि सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. त्यानंतर मित्रांनो पुढची राशी आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे काय, जेव्हा वस्तूच्या स्थितीत निरीक्ष सापेक्ष ज्यावेळेस बदल होतो तेव्हा त्या बदलाला त्या वस्तूचे काय म्हणतात विस्थापन म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग विस्थापनाचं एकक काय आहे, तर विस्थापनाचं एम के एस एकक आहे एम के एस युनिट आहे किंवा एस आय युनिट आहे ते म्हणजे यम म्हणजेच मीटर, आणि सी जी एस युनिट आहे म्हणजे सी जी एस एकक आहे ते म्हणजे सेंटीमीटर. हे आपल्याला विस्थापनाचं एकक आणि विस्थापनाची व्याख्या सांगता येईल. त्यानंतर पुढील राशी आहे वेग. मग वेगाची व्याख्या आहे वस्तूच्या विस्थापनाचा दर. लक्षात घ्या जी काही वस्तू आहे त्या वस्तूचा विस्थापनाचा दर म्हणजेच काय असतो वेग असतो. हे आपल्याला वेगाची व्याख्या सांगता येईल. मग वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन भागिला काळ. काय आहे वेग बरोबर विस्थापन भागिला काळ हे वेगाचं सूत्र आहे, आणि वेगाचं एकक आहे ते म्हणजे एम के एसमध्ये आहे मीटर पर सेकेंड. काय आहे मीटर पर सेकेंड एम के एसमध्ये आहे, तर सी जी एस एकक आहे त्याचं वालम सेंटीमीटर पर सेकेंड. पहा सेकंड सेकंड सारखं असतं कारण मोठ्यात मोठं माप आणि छोट्यात छोट्या मापमध्ये वेळेचं एकक नेहमी सेकंद असतं हे आपण सुरुवातीलाच अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पुढील राशी आहे त्वरण. पहा मित्रांनो पुढील राशी आहे त्वरण. त्वरण म्हणजे काय वेगात होणारा बदल म्हणजेच काय असतो त्वरण असते. पहा जो काही वेग असतो वेगामध्ये होणारा बदल हा म्हणजेच काय असते त्वरण असते. ही त्वरणाची व्याख्या आहे, आणि त्वरणाचं सूत्र आहे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिला लागलेला कालावधी. पहा काय आहे त्वरण बरोबर काय असतो वेगातील बदल भागिला लागलेला काळ. मग याचं एकक आपल्याला सांगता येईल त्वरणाचं, तर त्वरणाचं एम के एस एकक आहे ते म्हणजे मीटर पर सेकंड वर्ग. काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि सी जी एस एकक आहे त्याचं वाला ते म्हणजे सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपल्याला त्वरणाचं म्हणजेच एक्सलरेशनचं काय सांगता येईल एकक सांगता येईल. त्यानंतर पुढे आहे बल. बलाचं सूत्र आहे वस्तुमान गुणिला त्वरण. काय आहे वस्तुमान गुणिला त्वरण
आणि बलाचं एकक आहे एम के एस एकक, ते म्हणजे किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे? किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा त्याचं एकक आहे न्यूटन. न्यूटननी या संदर्भात आपलं वक्तव्य केलं आहे, त्या संदर्भात शोध केलेले आहेत, म्हणून त्याचं नामकरण म्हणून किंवा त्याचं नावाने आपल्याला ठिकाणी न्यूटन हे त्याचं एकक दिलेलं आहे. आणि सी जी एसमध्ये लक्षात घ्या, सी जी एसमध्ये त्याचं जे काही एकक आहे ते म्हणजे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा त्याचं जे आहे लहानात लहान माप ते म्हणजे डाईन. हे आपल्याला बलाचं या ठिकाणी काय सांगता येईल? सूत्र सांगता येईल, आणि बलाचे एकक या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढील राशी आहे दाब. पहा मित्रांनो, पुढील राशी आहे दाब. दाबाचं सूत्र आहे बल भागिला क्षेत्रफळ, आणि दाबाचं एकक आहे एम के एसमध्ये किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर, यालाच न्यूटन मीटर असेही म्हणतात. आणि दाबाच्या एककाला या ठिकाणी पास्कल ह्या शास्त्रज्ञाने याच्या संदर्भात केलेलं संशोधन आहे, म्हणून दाबाचं एकक पास्कल हे सुद्धा असते. मग त्यानंतर सी जी एसमध्ये दाबाचं जे काही एकक आहे ते आहे डाईन मीटर, आणि जर आपण त्याला व्यक्त करायचं झालं तर पहा, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर, हे त्या ठिकाणी सी जी एस एकक आहे. त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे विभवांतर. पहा, विभवांतर हे इलेक्ट्रिक करंटच्या संदर्भात म्हणजेच विभवांतराला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. मग आता विभवांतराचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे कार्य भागिला प्रभार. प्रभार म्हणजेच काय? जो काही या ठिकाणी विद्युत प्रभार किंवा विद्युत जे काही चार्ज पार्टिकल असतात, इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल असतात, त्याला या ठिकाणी प्रभार म्हणतात. मग त्याचं सूत्र आहे कार्य भागिला प्रभार, म्हणजेच काय? पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू वर्क अपॉन चार्ज पार्टिकल. म्हणजेच काय? एक व्होल्ट बरोबर म्हणजे नेमकं काय? एक जूल अपॉन एक कुलम किंवा एक चार्ज पार्टिकल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, आणि यालाच म्हटलं जातो व्होल्ट. व्होल्ट या शास्त्रज्ञाने याचा शोध लावल्यामुळे याला व्होल्ट हे त्याचं एकक मानलं जातं. आणि त्याच पद्धतीने पुढे जे काही आहे पुढची राशी ती म्हणजे विद्युतधारा. विद्युतधारेचं जे काही आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट, याचा जे काही फॉर्म्युला आहे तो आहे प्रभार भागिला वेळ, म्हणजे चार्ज पार्टिकल अपॉन टाईम. मग याला जर आपण सूत्र पाहिलं तर कसं आहे? करंट इक्वल टू चार्ज पार्टिकल अपॉन टाईम, हे त्याचं सूत्र आहे. आणि याचं जे काही एकक आहे ते एकक म्हणजे कुलम किंवा ॲम्पियर, असे दोघंही या ठिकाणी म्हणजे मोठ्यात मोठ्याला कुलम आणि ॲम्पियर हे सुद्धा या ठिकाणी याचं काय आहे? एकक आहे. पहा मित्रांनो, आपण सूत्रांचा जो काही अभ्यास घेतलेला आहे, सूत्र या कशासाठी घेतो आहोत? ज्या काही वेळेस आपल्याला न्यूमरिकल सोडायचे आहेत, जेव्हा विज्ञानाचे गणित येतात तेव्हाही याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने बऱ्याच परीक्षेमध्ये सूत्र म्हणजेच फॉर्म्युलाही विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण सूत्र आणि त्यांचे एकक यांचा अभ्यास करत आहोत. मग त्यानंतर पुढील आहे ते म्हणजे विद्युतरोध. पहा, जो काही रेझिस्टन्स आहे ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो, विद्युतरोध, विद्युतरोधाचं सूत्र आहे व्होल्ट भागिला ॲम्पियर. काय आहे? व्होल्ट भागिला ॲम्पियर, म्हणजे रेझिस्टर इक्वल टू व्होल्ट अपॉन ॲम्पियर, आणि त्याचं एकक आहे ते म्हणजे ओहम. आणि ओहम हे कोणत्या साईनने दाखवतात? तर या साईनने दाखवतात, ॲम्पियर एने दाखवतात. मग त्यानंतर आहे रोधकता. मग रोधकतेचं जे काही एकक आहे म्हणजे रेजिस्टिव्हिटीचं एकक आहे ते म्हणजे ओहम मीटर, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग अशा पद्धतीने मित्रांनो, आपण ज्या काही भौतिक राशी आहेत या भौतिक राशींची व्याख्या, त्यांची सूत्र, त्यांची मापन पद्धती ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.